नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर पाटील, इन्स्पिरेशनल स्पीकर, करिअर कोच, लाईफ कोच. मार्केटमध्ये सध्या सिच्युएशन ही आहे की जॉब शोधणाऱ्यांची संख्या जी आहे ती अमाप आहे. कित्येक मुलं जॉब शोधत असतात, पण जी जॉबची ॲक्च्युअल संख्या आहे ती खूप कमी आहे. त्याच्यामुळे फसवणारे पण मार्केटमध्ये खूप आहेत. जॉब देतो म्हणून फसवणारे खूप आहेत. बोगस कंपन्या पण कित्येक आहेत आणि कित्येक मुलं या भानगडीत फसतात. फ्रेशर्स मुलं मोस्टली फसतात, कारण त्यांचा एक भ्रम हा असतो की आता माझं चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि मला चांगल्या 10-15 हजाराची नोकरी लगेच मिळणार आहे, या भ्रमात ते असतात आणि या मुलांनाच नेहमी फसवलं जातं. तर आज आपल्याला समजून घ्यायचं आहे की फेक जॉब एक्झॅक्टली असतो कसा, तो ॲनालाइज आपल्याला करता आला पाहिजे. एखादी ॲडव्हर्टाईजमेंट बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल की हा फेक आहे की जेन्युइन आहे. सिम्पल स्टेप्स आहेत, तेच जर तुम्ही फॉलो करू शकला की तुम्हाला आयडिया येणार की हा जॉब फेक आहे की नाही आहे. सगळ्यात पहिली, जॉब शोधणारे जे कोणी मुलं आहेत त्यांनी पहिली एक गोष्ट करायची आहे, तुमचा फोन कॉल जो आहे ना तो नेहमी रेकॉर्डिंगवरती ठेवा. उद्या समजा तुम्हाला कोणीही जॉबच्या संदर्भात फसवलं तर तुम्हाला ॲक्च्युली ॲटलीस्ट एक एव्हिडन्स तरी तुमच्याकडे जमा राहील. तर फोन कॉल तुम्ही रेकॉर्डिंगवरती ठेवा. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईज ओळखायची कशी, न्यूजपेपरला असो किंवा ऑनलाईन असो. समजा त्यांनी हाफ इन्फॉर्मेशन दिलेलं असेल ना तर थोडंसं तुम्ही डाऊटफुल राहू शकता. पूर्ण इन्फॉर्मेशन घेण्याचा आधी प्रयत्न करा. समजा एखाद्याने सो अँड सो वॅकन्सी आहे म्हणून दिलं आहे आणि त्यांचा नंबर दिला असेल. आता इकडे नंबर देण्याची पण सगळ्यांची पद्धत असेल. समजा एखादी प्रॉडक्ट विकणारी समजा कंपनी असेल ना तर मोस्टली ते आपल्या नावापुढे सर, मॅडम असं काहीतरी घालतात. अशा कंपनीच्या भानगडीत जाऊच नका. त्याच्यानंतर प्रॉपर कंपनी असेल, त्याने शॉर्ट इन्फॉर्मेशन दिली असेल कंपनीचं एखादं नाव, किंवा काही वेळा कंपनीचं नाव पण देत नाही, सो अँड सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे म्हणून सांगणार आणि खाली एक शॉर्टमध्ये पोझिशन सांगणार आणि कॉन्टॅक्ट नंबर देणार. कॉल केल्यानंतर ॲटलीस्ट त्याने इन्फॉर्मेशन दिली पाहिजे तुम्हाला. मग ती इन्फॉर्मेशन एक्झॅक्टली घ्यायची काय हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर इन्फॉर्मेशन घ्यायची काय, कॉल केल्यानंतर पहिलं त्यांच्या कंपनीचं नाव विचारायचं, दुसरी गोष्ट त्यांचे लोकेशन एक्झॅक्टली कुठे आहे, जॉबचं प्रोफाईल काय असणार आहे. खूप मुलं हा प्रश्न विचारतच नाही, एक्झॅक्टली काम काय करायला लागणार हा प्रश्न विचारत नाही. त्यांना घाई असते पगार विचारायचे, नेहमी ते पगार ॲक्च्युली किती असणार आणि मला काम किती वेळ करायला लागणार हा प्रश्न ते विचारतात. ते नंतर विचारायचं. पहिलं ह्या गोष्टी जाणून घ्या. त्याच्यानंतर एक्झॅक्ट मला लोकेशन कुठे असणार आहे कामाचं हे सुद्धा जाणून घ्या. तर ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा आयडिया देऊन जाणार की एक्झॅक्टली ती कंपनी जेन्युइन आहे की नाही आहे. आता काही कंपन्या काय करणार, तुम्हाला फोनवरती सांगताना हे सांगणार सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहे अवेलेबल, पण तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागणार आणि त्या ट्रेनिंगची तुम्हाला फी भरायला लागणार. आता खूप मुलांना काय वाटतं की ट्रेनिंग देणार आहे म्हणजे जेन्युइनच कंपनी असणार, मग ते ट्रेनिंगची फीसुद्धा भरतात. हे करायचं नाही, नेहमी लक्षात ठेवा. जेन्युइन जर कंपनी असेल तर ट्रेनिंगची फी कधी घेत नाही. त्यानंतर एखादी कंपनी समजा तुम्हाला ईमेल करत असेल तर ईमेलवरनं सुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करता आलं पाहिजे की ही कंपनी जेन्युइन आहे की फेक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल धरूया, आपल्याला टाटा मोटर्सकडनं एखादी वॅकन्सी आली तर तो लोगो आधी व्हेरीफाय करून घ्या, तो टाटा मोटर्सचा आहे की अजून कोणाचा आहे. काही वेळा काय होतं, छोटे छोटे शब्दांमध्ये ते फरक करतात आणि लोगो डिझाईन करून तुम्हाला पाठवतात. बाकी सगळं कंपनीचंच दिसणार तुम्हाला, टाटा मोटर्स, फक्त शब्दांमध्ये इकडे तिकडे हेराफेर केलेला असतात. हे फेक लोक असतात, हे तुमच्याकडनं पैसे उकळण्यासाठी असतात. त्याच्यानंतर ईमेल जो आलेला आहे तो HR कडनं आला आहे की ना आधी व्हेरीफाय करून घ्या. तो HRचं जर असेल तर तो gmail.com वगैरे नसणार आहे. तो त्याचं एखादं नाव वगैरे काहीतरी असेल, @soandsocompany.com. समजा टाटा मोटर्सकडनं आलं असेल, tatamotors.com असं तो पूर्ण ईमेल आय डी असला पाहिजे. म्हणजे काय, कंपनीचा रजिस्टर्ड ईमेल आय डीनुसारच त्याचा ईमेल आय डी त्या व्यक्तीचा असला पाहिजे, हे आधी व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतर समजा डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये पगार समजा तुम्हाला अवास्तव दिला असेल तर समजून जा कदाचित हा फेकसुद्धा असू शकतो. ठीक आहे, तर अजून एक उपाय आहे ज्याच्यानुसार तुम्ही व्हेरीफाय करू शकता. एक समजा सगळे डिटेल तुम्हाला परफेक्ट आलेले असेल आणि तरी पण तुम्हाला डाऊट असेल तर काय करू शकता, कंपनीच्या वेबसाईटला जायचं. उदाहरण समजा टाटा मोटर्सची वॅकन्सी आलं आहे, टाटा मोटर्सच्या वेबसाईटला जायचं, त्यांचं करिअर ऑप्शन असतो, करिअरच्या मेनूला जायचं. त्या मेनूमध्ये तुम्हाला त्यांची वॅकन्सी सगळे दिसणार. त्यांनी जो ईमेल पाठवलेला आहे आणि ते तिकडे जी वॅकन्सी आहे ती त्यांच्या वेबसाईटवरती आहे की नाही तुम्ही रिचेक करू शकता. समजा नसेल तर काही वेळा काय असतं की कन्सल्टन्सीकडनं ती ॲडव्हर्टाईजमेंट आलेली असते. कंपनीने कन्सल्टन्सीला आपले वॅकन्सीज आउटसोर्स केलेले असतात आणि कन्सल्टन्सी थ्रू ते हायरिंग करत असतात. मग अशा वेळी काय करायचं की त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल केला तर कन्सल्टन्सी स्वतःहून सांगणार की आम्ही अशी सो अँड सो कन्सल्टन्सी आहे आणि आम्ही टाटा मोटर्समध्ये प्लेसमेंट करत आहोत. तर त्यांच्याकडनं तुम्हाला फुल प्रूफ आयडियाज डिटेलमध्ये मिळेलच. समजा काही अजून तुम्हाला शंका जर असेल तर तुम्ही काय करू शकता, टाटा मोटर्सच्या HRला कॉल करू शकता. कस्टमर केअर थ्रू HRपर्यंत तुम्हाला पोहोचता येऊ शकता. HRला कॉल करायचा आणि थोडं व्हेरीफाय करता येतं की नाही बघायचं. आणि रेफरन्समध्ये जर कोण तुम्हाला भेटत असेल टाटा मोटर्समध्ये वगैरे कुठे लिंक असेल तर ते तुम्ही त्यानुसार व्हेरीफाय जरूर करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही फेक जॉब्सपासून वाचू शकता.
आता काही ठिकाणी मुलं काय करतात ते पगाराला बळी पडतात आणि नको ते जॉबमध्ये अडकून बसतात. आता माझ्या मित्राच्या बाबतीत असं झालं होतं, त्याला सांगण्यात आलं होतं की असं असं आमच्याकडे मॅनेजरची वॅकन्सी आहे, तुम्ही पुण्यामध्ये या आणि ट्रेनिंगची फीसुद्धा आहे ती तुम्हाला भरावी लागणार. हा अट्रॅक्शनमध्ये गेला, पगार त्याने 20,000 सांगितला होता, ह्याचं झालं होतं ग्रॅज्युएशन आणि होता फ्रेशर. ट्रेनिंग देणार म्हटल्यावर त्याला एकदम जेन्युइन वाटलं, तो गेला पुण्यामध्ये 400 किलोमीटर ट्रॅव्हल करून गेला, 5,000 रुपये फी भरली, ट्रेनिंग घेतलं त्यांचं. त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की प्रॉडक्ट विकायचं काम आहे. तर त्याने जेव्हा त्यांना विचारलं की प्रॉडक्ट विकायचं कसं काय काम, तुम्ही मॅनेजरचं सांगितलं होतं, मॅनेजरचंच काम आहे पण तुम्हाला आधी फील्डवर काम करायला लागणार काही महिने, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला एक युनिट तयार करून देऊ, म्हणजे काही व्यक्ती आम्ही तुम्हाला जॉईन करून देऊ, त्यांना तुम्हाला नंतर मॅनेज करायचं आहे, तेव्हा तुम्हाला आम्ही मॅनेजरचं प्रमोशन देणार, म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं टार्गेट अचीव करायला लागणार. अशा संदर्भात मार्केटमध्ये खूप लोकं फसवणारे आहेत. मार्केटमध्ये कित्येक मुलं आहेत ज्यांना जॉबची खूप गरज आहे पण अशाच मुलांना नेहमी फसवलं जातं. ह्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जरूर पोहोचवा, त्यांना अवेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील, काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.